सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात शनिवारी सकाळच्या 6:00 आकडेवारीनुसार तब्बल 101 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अजूनही पाऊस सुरू असून दौंडमधून उजनीमध्ये पाणी येणे सुरूच आहे, त्यामुळे उजनीतून पाणी आता सोडणे गरजेचे आहे, नाहीतर गतवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा भीमा नदी काठाला पुराचा फटका सहन करावा लागणार आहे. वास्तविक पाहता आता उजनीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडणे अपेक्षित असताना अजूनही पाटबंधारे खात्याचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, तर सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदारानं या मागणीकडे लक्ष वेधलं नाही, त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणि भीमा नदीकाठचा पूर टाळण्यासाठी कॅनॉलला पाणी सोडणे गरजेचे आहे. सोलापूर शहरात चोरट्यांचा वावर वाढला आहे. शुक्रवारी मध्यरात्री शहरातील 5 मोबाईल दुकाने या चोरट्यांनी फोडले असून काही मुद्देमाल चोरून नेला आहे. चौपाडमधील दर्शन हाईट्स येथील गायत्री कम्प्युटर, नव्या पेठेतील अक्षय मोबाईल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, ध्रुव हॉटेल समोरील जय मोबाईल आणि ज्योती टेलिकॉम, तसेच बाजार समिती शेजारील 1 अशा पद्धतीने 5 मोबाईलची शटर उचकटून चोरट्यांनी काही साहित्य चोरून नेले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या प्रत्येक दुकानाला भेट देऊन तपासकामी काही माहिती घेतली आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात येस न्यूज मराठीच्या कार्यालयात शनिवारी सकाळी इको फ्रेंडली गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सिद्धी आणि हर्षाली सुरवसे या बालकन्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली. यावेळी येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, व्यवस्थापिका गीतांजली सुरवसे, मातोश्री शांता सुरवसे, ऐश्वर्या हिबारे, अभिषेक उघडे, विजय कालेकर यांच्यासह येस न्यूज मराठी परिवारातील सदस्य उपस्थित होते. केंद्र सरकारकडून सिमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचं चीनला देण्यात आलेलं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यासोबत केंद्र सरकारनं चीनी कंपनीला जोरदार झटका दिला असून रेल्वेकडून पुढील 1 आठवड्यात नव्याने कंत्राट काढण्यात येणार असून केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत प्राधान्य दिले जाणार आहे. गजवदन गणाचा गणपती श्री मंगलमूर्ती ठेवी कृपादृष्टी एकदंत आम्हावरी पूर्ती अशी भावना व्यक्त करत सोलापूर शहरात उत्साही वातावरणात घरोघरी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर बंदी आहे, त्यामुळे कोरोनाचे हे विघ्न गणरायानं परतून लावावे अशीच समस्त गणेश भक्तांची भावना आहे. एक्सक्लुसिव्ह लॉरियल हेअर अफेअर प्रोफेशनल सलून, तेही एका नव्या स्वरूपात. सर्वांच्या सुरक्षिततेची आणि स्वच्छतेची काळजी घेऊन पुन्हा आपल्या सेवेत रुजू. सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेला बदल ओळखून ग्राहकांची काळजी घेतली जाणार. दर 2 तासांनी शॉपचं निर्जंतुकीकरण केलं जाईल. ग्राहकाचं टेम्परेचर चेक करून त्याला सॅनिटायझर, डिस्पोजेबल शूज कव्हर आणि मास्क दिला जाईल. मास्क, फेस शील्ड, ऍप्रन, हँड ग्लव्ज आणि पीपीई किट घालूनच इथल्या प्रत्येक स्टाफ ग्राहकाला सर्व्हिस देईल. ग्राहकासाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींचं प्रत्येक वेळी निर्जंतुकीकरण आणि स्टरलायझेशनही केलं जाईल. वापरण्यात येणाऱ्या चेअर्स आधी आणि नंतर डिसइन्फेक्ट करून घेतल्या जातील. फोन किंवा व्हॉट्सअप वरून आधी अपॉइंटमेंट घेऊनच ग्राहकाला वेळ दिली जाईल. अशा सर्व सोयींनी युक्त, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन बदल केलेलं द एक्सक्लुसिव्ह लॉरियल हेअर अफेअर प्रोफेशनल सलून. तेव्हा आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं शुक्रवारी मध्यरात्री घातपाती कट उधळून लावला असून रिंग रोड परिसरातून पोलिसांनी इसिसच्या अतिरेक्याला अटक केली आहे. अटक करण्यापूर्वी पोलिस आणि अतिरेक्यामध्ये चकमक घडली. पोलिसांनी धडक कारवाई करत अतिरेक्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याजवळून आयडी स्फोटकासह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जगभरात कोविड-19 कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. कोरोना विषाणूवरील लस शोधण्याचं काम जगभरात सुरू आहे. अशा वेळी कोरोनाचा नायनाट येत्या 2 वर्षात होऊ शकतो असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO म्हटलं आहे. आम्हाला आशा आहे की कोरोनाचं हे संकट कमीत कमी 2 वर्षात संपू शकेल. 1918 जगभरात धुमाकूळ घालणारा स्पॅनिश फ्लूचा नायनाट होण्यासाठी जवळपास 2 वर्षाचा कालावधी लागला होता, त्यामुळे येत्या 2 वर्षात कोरोनाचा नायनाट होईल असं WHO कडून सांगण्यात आलं आहे. भाजपा आणि RSS फेसबुक आणि व्हॉट्सअप नियंत्रित करत असून त्याद्वारे द्वेष पसरवत आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या आरोपावर आता फेसबुकनं स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबुक हे पारदर्शी, खुला आणि निपक्षपाती आहे. फेसबुक हा असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे लोक मुक्तपणे व्यक्त होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमची धोरणं कशी लागू करतो यावरून आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होतो आहे, मात्र यामध्ये काहीही तथ्य नाही. तसंच आमचा कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही असं फेसबुकच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
जयेश दर्मी कलेक्शन, आपलं व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या शूटिंग व शर्टिंग मधील कॉटन आणि लिननच्या अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शेकडो व्हरायटीज उपलब्ध. जयेश दर्मी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंखा विहिरी जवळ सोलापूर. मोबाईल 8007-99-91-11 आणि 93-70-99-92. देशभरात आज गणरायाचे आगमन होत असताना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं बाप्पाचे अनोखे स्वागत करण्यात आले असून या निमित्तानं देवाच्या गाभाऱ्यात अष्टविनायक अवतरले आहेत. गणेश चतुर्थी निमित्त मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल गाभारा, चौखांबी, सोळखांबी व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बाप्पाला प्रिय असणाऱ्या दुर्वांची आकर्षक पद्धतीने आरास करण्यात आली असून यामध्ये अष्टविनायक प्रतिमा बसवल्यानं विठ्ठल गाभाऱ्यात अष्टविनायक अवतरल्याचा सुंदर आभास तयार झाला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेली सीबीआय टीम ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे. सीबीआय पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून आज सीबीआयची एक टीम कपूर रुग्णालयात तर दुसरी टीम वांद्रे पोलीस स्थानकात दाखल झाली. त्याआधी सीबीआयची फॉरेन्सिक टीमही मुंबईत दाखल झाली आहे. डीआरओ येथे सीबीआयचं तात्पुरतं कार्यालय सुरू असून आज मुंबईत दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक टीम आपली कारवाई सुरू करणार आहे. भारतात 24 तासात सर्वाधिक 69,878 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 29.75 लाखांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारताचा कोरोनामुक्तीचा दर शुक्रवारी 74% पोहोचला. दिवसभरात 62,282 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 21.5 लाखांवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूचा दर हा 1.89% पोहोचला आहे. मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मधुशाली कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सलगरा दिवटी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे बीए व बीएससी करता प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी संपर्क 99-21-598-6349 93-59-172-93-99-294-024. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.